नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. राज्यातील महाविकास आघाडीच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या 149 लाभार्थ्यांना आज मंजूर पत्रके वाटप करण्यात आली. अपंग, विधवा, घटस्फोटित या 108 व श्रावणबाळ योजनेच्या 41 लाभार्थ्यांना आज मंजूर पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार किशोर खाडगे साहेब व संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे, सदस्य भगवानदास केंगार, बिपिन कदम, संतोष भोसले, अनिता कदम, आप्पासाहेब ढोले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे वाटप करण्यात आले. व यावेळी तलाठी शकील खदीब, सचिन गुरव, मुमताज मुलानी मॅडम यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते.